या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे, त्यामुळे त्यांनी नैतिकता बाळगून आपल्या मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा देऊन बाजूला हवे अशी जोरदार टीका राणे यांनी केली आहे. पडवे मेडिकल कॉलेज येथे पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. आणि माननीय शरद पवारांनी त्याप्रमाणे पराभव याचा मला कुठेही धक्का नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं, माणसं जपली, आमदार सांभाळले, त्यामुळे त्यांना यश मिळालं असं कौतुक केलं, याला चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसका धर्म. माननीय पवार साहेब बांकडून तुम्ही घ्या, कधीतरी कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल चांगलं म्हणा. आणि तुमच्याकडून मी ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, कारण मला तुमचा स्वभाव हा ज्ञात आहे, माहिती आहे. आणि म्हणून एकतर त्या पदावर बसू नका. महाराष्ट्राच्या परंपरेला शोभा देणार ते पद त्याला तुम्ही लायक नाही म्हणणार नाही, पात्र नाही. आणि म्हणून या विजयाने, हा विजय भारतीय जनता पक्षाने मिळवला, येणारी महानगरपालिका जिंकणार आणि 24 निवडणुकीत 20 आमदारांची संख्या पण शिवसेना गाठू शकणार नाही. आता 50 आमदारांचे मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादीने काय केलं माहिती आहे? राजकारण शिकण्यापेक्षा पण बकवास करतात, वाघ आहे, शेळीचं पण कृती नाही त्यांच्याकडून. आताच्या पुरतं बस झालं. धन्यवाद. नाईक साहेब काय असेल तर विचारा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.